गेले 4 ते 5 दिवस सतत मुसळधार पाऊस कोसळतोय आणि यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय आणि याचाच फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला बसलाय. या महामार्गावरील बाव नदीचा पूल हा ब्रिटिशकालीन असल्यामुळे तो गेल्या 24 तासापासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन सावंत यांनी. साईडला कशा पूर्णपणे गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत, ह्या लोकांना थांबून ठेवण्याचा इथे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. आपण जाणून घेऊया इथे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कोणत्या प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत. साहेब आपल्याला इथे काय आदेश दिलेले आहेत आणि ह्या गाड्या साधारण किती दिवसानंतर सोडणार? काल सकाळपासून 8 वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे आणि आता सध्या पाणी खूप कमी आलं आहे, पण तरीसुद्धा सेफ्टी इंजिनियरच्या आदेशानुसार आमचं काम चालू आहे इथे. ते म्हणाले सोडा तर सोडणार, नाही तर मग तोपर्यंत आदेश होईपर्यंत सोडू शकत नाही. साधारण किती तासापासून ह्या गाड्या इथे थांबलेल्या आहेत? जवळजवळ 24 तास झालेले आहेत. आणि ह्यांच्या खाण्यापिण्याची जी व्यवस्था आहे, इथले जे आता ट्रकवाले आहेत किंवा काय या गाड्या ज्या आपल्याला दिसतात, ह्यांची व्यवस्था किंवा काय अशी काय सोय इथे कुणी केली आहे का प्रशासनाने? नाही, कुणी नाही. स्वतःच चालू आहे. मग ह्या लोकांना जर अशी इमर्जन्सी काय पाहिजे असेल तर त्याला व्यवस्था काय आहे? बऱ्यापैकी एक हॉटेल आहे, एक दोन हॉटेल थोडेफार आम्ही चालू करून दिलेत, त्यामुळे थोडं खाणंपिणं फक्त चालू ठेवावं, थोडंफार बाकी काही इश्यू. तर इथे जे आपले जे पोलीस कर्मचारी आहेत जे ड्युटीवर तैनात आहेत गणेश चव्हाण म्हणून, यांनी आपल्याला एक सांगितलेलं आहे की इथे जी लोकं आता पूर्णपणे खोळंबलेले आहेत त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था काय नसताना इथे एक दोन हॉटेल आहेत स्थानिक, त्यांना परमिशन देऊन त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे की जेणेकरून पोलीस कर्मचारी देखील लोकांना सहकार्य करतायत आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचाही त्यांच्याकडून प्रयत्न चालू आहे. तर ह्या गोष्टी पूर्णपणे जपल्या जात आहेत आणि आपण बघू शकता की ह्या अशा प्रकारे पूर्णपणे प्रत्येक ठिकाणी प्रशासन हे सजग असून लोकांच्या सुरक्षिततेसाठी झटत आहे. जर्नलिस्ट अभिजित सचिन सावंत, माझे कोकण, रत्नागिरी.